आज निमसोडचं भव्यदिव्य असं मैदान संपन्न झालं आणि त्या संपन्न मैदानात एक नंबरचं मानकं आहे आपल्यासमोर पहलवान वाटेगाव. काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल, कसं होतं मैदान? मैदान एक नंबर झाला पुन्हा एकदा. तीस जोडी डबल पळून झाला, एक नंबरचा सामना झाला. दोन गाडीतून एक नंबर सामना झाला. कसं काय झालं होतं आजच्या मैदानाचं नियोजन झालं होतं. गाडी पाहिली होती आधी, त्यामुळे नांदुशीला गाडी पाहिली, एक नंबर केला. तिथनं बारी तयार म्हणलं तशी आपण गाडी फुटली मैदानात पडू. आता हे किती वागवला त्याचा गाडीचा? चौथा बोल. काय सांगाल या गाडीबद्दल, कशी आहे? गाडी पळते, कारण कुठनं जरी आली तर काही टेन्शन नाही. गाडी आज पळते. आज पण गट्ट्याला पण पब्लिकला होती गाडी, सेमीला मधनं. काय सांगाल ह्या जोडीबद्दल, म्हणजे काय वेगळं काय या जोडीचं? की बाबा वैशिष्ट्य असं आहे की गाडी घटून पळते, गाडी हा बसून सोलापर्यंत पळते, त्यामुळे गाडीला गती लागते. आणि महत्वाचं म्हणजे दोघांचं बी खांदे वेगवेगळे, म्हणजे तो आतमधनं पण आलं तरी चालते. आणि महत्वाचं म्हणजे आजच्या मैदान जे संपन्न झालं, मैदानाबद्दल काय सांगाल? आज मैदान एक नंबर केलं, त्याच काय विषय, मैदान चांगलं केलं. आणि आज ही जोडीच फॅन पण झाले, फॅन साठी काय सांगाल? आज फॅन काय पहिले पळते, त्यामुळे फॅन होणारच काय त्याला. जसं जॉकीचं घोड्याचं असतं का ना रनिंगच्या, तसं दोन्ही बैलांचं झालं. म्हणजे ही तीन जोडी असली तिघांची हो, आणि बारीक ड्रायव्हर असले त्यांचा संगमच होतो. आता ह्या या जोडीचा हा किती गुलाल पाहिजे? पहिल्या एक नंबर, एक नंबरचा तिसरा बोल. होय, आता ही जोडी दिसेल का आपल्याला? शंभर दिसणार, शंभर. गाडी पळते, त्यामुळे काही फळच कामच नाही.